मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले. 44,784 मतांनी अनिल परब विजयी झाले. भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी दारुण पराभव केला आणि या संदर्भातली घोषणा थोड्याच वेळात अधिकृतरित्या केली जाईल. अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते, ते विजयी झाल्याचं कळतंय. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आता विजयी झाले. हा विजय 6व्यांदा शिवसेना मिळवते आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतल्या तमाम शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. हा अनिल परबचा विजय नाही, हा विजय मुंबईतल्या सगळ्या छोट्या छोट्या शिवसैनिकांचा हा विजय आहे. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात, जिंकणाऱ्यांचं अभिनंदन तर आहेच, पण मी सुरुवातीलाही म्हटलं की परब या निवडणुकीमध्ये नोटांचा जो वापर आपण केला त्यामुळे परब अरब असल्यासारखे आले होते आणि म्हणून त्यांनी केलेल्या नोटांच्या वापराच्या आधारावर या निवडणुकीत त्यांनी जो काही प्रकार केला तो आम्हाला मान्य नाही आणि म्हणून त्यांचा विजय झाला असेल तर त्यांना शुभेच्छा. भाऊ, मुंबईतल्या दोन्ही जागा ठाकरे गटाची जागा आम्ही जिंकली ते तुम्हाला आठवत नाहीये, कोकणची जागा आम्ही जिंकली ते तुम्हाला आठवत नाहीये. पदवीधर मतदारसंघ ही गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे शिवसेनेची आणि खास करून पदवीधर जे आहेत मतदार त्यांनी ही परंपरा कायम राखली म्हणून त्यांना तर सॅल्यूट आहे. म्हणजे ह्या सध्याच्या वातावरणामध्ये घाणेरड्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. ते असं नाही म्हणाले ही नकली शिवसेना म्हणून, त्यांना कळलं असली ती तेव्हा पण तीच होती आणि आता पण हीच आहे शिवसेना. आणि म्हणून त्या खास मतदारांचं, पदवीधरांचं खास आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावं कळत नाही. खरं तर त्यांचे ऋण व्यक्त करायला पाहिजे आम्ही शिवसैनिकांच्या वतीनं. प्रत्यक्ष शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या चे शिवसैनिक अनिल परब, पदवीधर आणि अभ्यंकर शिक्षक, म्हणजे अंगठे बाध्य नाही आहेत ना. असे अंगठे बाध्य नसतानाही त्यांनी म्हणजे शिवसेना, फक्त शिवसेना यांना त्यांचा विचार पटलेले आहेत. मुंबईतल्या का संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना विचार पटले आहेत म्हणून शिवसेनेला त्यांनी विजय केला आहे. लोकसभेची सेमीफायनल नव्हती, फायनल होती, ती फायनल जिंकली. आता विधानसभेची आहे, विधानसभेची आम्ही फायनल जिंकू तरी पण आदित्य साहेब काय म्हणाले, हा राजकारणाचा विषय आहे, तुम्ही नको तर काही विषय काढू नका, मी मुद्दाम नाव घेतोय, आम्ही फायनल जाऊ, आम्ही फायनल जिंकू. अरे फायनल जिंकू बघ ना, आत्ताच बघ ना काय जिंकले ती. सुशिक्षित मतदारांनी दाखवून दिलंय की आम्ही नक्कीच महाविकास आघाडीचे आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहोत. मग उद्धवसाहेब ठाकरेंनी जनमानसात जी प्रतिमा मिळवली किंवा जे एक विश्वास त्यांनी जो कमवलाय तो सुशिक्षित मतदारांनी सुद्धा उद्धवसाहेबांना स्वीकारलं हे या निकालावरून त्यांनी दाखवून दिलं. त्याच्यामुळे पुढचा विधानसभा ही निश्चितच शिवसेना शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच राहील. या संदर्भात युवा सेनेचे नेते वरुण सरदेसा यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी, पाहूयात. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा विजय झालाय, तसेच शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ते अभ्यंकर ते सुद्धा विजय झालेले आहेत. आपल्या सोबत युवा नेते वरुण सरदेसाई सर, 3 जागांपैकी 2 जागा विजय होताना दिसून येत आहेत. अतिशय आनंदाची बाब आहे. 1,22,000 तब्बल पदवीधरांची नोंद असताना थेट भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असा सामना असताना एवढ्या रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी 44,000 मतं ही आम्हाला मिळालेली आहेत. अनिल परब साहेब विजयी झालेले आहेत आणि 26,000 मार्जिन आहे, त्यामुळे अतिशय आनंदाची बाब आहे. शिक्षक मतदारसंघात सुद्धा पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा हा फडकलेला आहे अभ्यंकर साहेबांच्या रूपाने. अवघ्या काही वेळात त्यांचा विजय देखील घोषित होईल आणि त्यामुळे मुंबईतले जे उच्च शिक्षित आहेत, म्हणजे शिक्षक असतील, पदवीधर असतील, यांच्या मनामधला एकच नेता आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे परत एकदा अधोरेखित झालं याचा आम्हाला अभिमान. कोकणामध्ये मात्र रमेश कीर जे आहे काँग्रेसचे ते हार झालेले आहे. काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्यामुळे आज ही परिस्थिती नाही. काँग्रेसनी उमेदवार कसा दिला तो काँग्रेसचा वे आहे, पण मुळात नोंदणीच काँग्रेसची कमी होती हे आपण नाकारता येत नाही. शिवसेना आमच्या पक्षाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मजबूत नोंदणी होती. आमची मागणी देखील पक्ष नेतृत्वाकडे होती की आपल्या पक्षात कोणीतरी ती जागा लढवावी, पण शेवटी आघाडी म्हटल्यावर काही प्रत्येक जागा लढता येत नाही.
ती जागा जर कदाचित आम्ही लढलो असतो तर तसा निकाल लागला नसता. म्हणजे सांगलीमध्ये तसं सांगतात तशी जर कोकणची जागा किशोर जैन आघाडीवर होते त्यांनी सुद्धा केली होती तरी ते तशी तसं मी म्हणतो कोकणची जागा जर आमच्याकडे असती तर आम्ही ती पण जिंकलो असतो. हे होते अनिल वरुण देसाई यांनी सुद्धा सांगितले काँग्रेसने जी जागा लढवली ती आम्ही लढवली असती तर आमचा विजय हा नक्की झाला असता. कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसाहेब, विकास मिरगणे, लोकशाही नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.